झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। पणत्यांचा प्रकाश म्हणजे दिवाळी, आनंदाला उधाण म्हणजे दिवाळी। दिवाळीची धामधूम सुरू झालेली आहे आणि मी शॉपिंगसाठी बाहेर पडली आहे। बजेट शॉपिंग आज आपण करणार आहोत। कशा पद्धतीने ते शॉपिंग करता येईल हे दाखवण्यासाठी किंवा हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत नेरूळच्या सेक्टर 6 मधल्या किंग्ज इलेक्ट्रॉनिक्स मध्ये। चला शॉपिंग करूया। किंग्ज इलेक्ट्रॉनिक्स ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये कायमच यशस्वी ठरलेला आहे। एलसीडी एलईडी असो, रेफ्रिजरेटर्स असो, एसी असो किंवा किचन अप्लायन्सेस असो, 10,000 ते 3,00,000 जसं तुमचं बजेट आहे त्या बजेटमध्ये तुम्हाला इथे अनेक गोष्टींची अवेलेबिलिटी आहे। मी सुरुवात करणार आहे एलसीडी एलईडी पासून। एलसीडी एलईडी आणि प्लाझ्मा 22 इंचेस पासून ते 65 इंचेस पर्यंत मार्केट अवेलेबल आहेत। 10,000 ते 3,50,000 किंमत आहे। जसं तुमचं बजेट आहे तुम्ही शॉपिंग करू शकता। पॅनासोनिक, सॅमसंग, सोनी, तोशिबा असे अनेक कंपन्यांच्या अनेक व्हरायटी तुमच्या पुढे आहेत। 10,000 ते 30,000 मला काही घेता येऊ शकतं का हे मी आता पाहणार आहे। दिवाळी आहे आणि खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्यात आणि त्याही माझ्या बजेटमध्ये, मग त्या अवेलेबल होतील का? मला जसं पाहिजे तसं मार्केटमध्ये उपलब्ध असेल का? एलसीडी एलईडी मला घेता येईल का? हे सगळे प्रश्न माझ्यासमोर होते। पण खूप सोपं उत्तर मला मिळालं, तुम्ही ज्या रेंजनी बघता आहात त्या रेंजनी अनेक प्रॉडक्ट्स इथे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा त्या गोष्टी कळतात। एलसीडी मला घ्यायचा असेल तर 10,000 मार्केटमध्ये उपलब्ध आहे। 22 इंचेसचा एलसीडी हा 10-12,000 आसपास आहे। जसं त्याचे इंचेस वाढतात, म्हणजे 22 इंचेस घ्या, 32 इंचेस घ्या किंवा अगदी 65 इंचेस पर्यंत मार्केटमध्ये टीव्ही म्हणजे एलसीडी आणि एलईडी अवेलेबल आहेत। जसे इंचेस वाढतात तशी त्याची किंमत वाढते। 3,50,000 किंमत आहे। मी आपली बजेट शॉपिंग करते, 10 ते 30,000 काय काय अवेलेबल आहे पाहते। हा जर सोनीचा एलईडी मी पाहिला तर तो 22 इंचेसचा एलईडी आहे। अत्यंत सुंदर पिक्चर आहे। जर आपण सोफ्यावर समोरच्या बसलो आणि असं टीव्ही बघत बसायचं म्हटलं तर अप्रतिम एक्सपिरियन्स असणार आहे। 22 इंचेसचा हा एलईडी फक्त 19,990 रुपयाला, म्हणजे 20,000 तुम्हाला हा एलईडी अवेलेबल आहे। एलसीडी आणि एलईडी याच्यामध्ये जर फरक करायचं म्हटलं तर दोन्हीचा जो डिस्प्लेचा बेस आहे तो लिक्विड बेस आहे, फक्त थिकनेसमध्ये फरक आहे। एलसीडीचा थिकनेस जो असतो तो थोडासा जास्त असतो आणि एलईडीचा जर थिकनेस तुम्ही पाहिलात तर तो कमी असतो, त्यामुळे त्याची क्वालिटी सुद्धा खूप चांगली येते। इंटरनेटचं कनेक्शन ह्या टीव्हीला आहे, त्यामुळे तुम्ही घरबसल्या टीव्हीवरच इंटरनेट सुद्धा कनेक्ट करू शकता आणि तुमची घरबसल्या कामं सुद्धा होऊ शकतात। अत्यंत स्मार्ट असा हा टीव्ही आहे। 10,000 ते साधारण 35,000 22 इंचेस 32 इंचेसचे अनेक टीव्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे अवेलेबल आहेत। एलईडी नंतर मी एलसीडी पाहायला आलेली आहे। एलसीडी मध्ये सुद्धा 22 इंचेस पासून अगदी 65 इंचेस पर्यंतची व्हरायटी आहे। वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळी व्हरायटी तुमच्यापर्यंत आहे। माझ्या मागे हा जो तुम्ही पाहू शकताय हा 32 इंचेसचा एलसीडी टीव्ही आहे आणि फक्त 18,000 तो अवेलेबल आहे। म्हणजे बजेट शॉपिंग करताना आपल्याला एम फॅक्टर जास्त बघावा लागतो, त्यामुळे मी हा बघायला आली आहे। थिकनेस जसं मी आधी म्हटलं की एलईडीचा थिकनेस कमी असतो आणि एलसीडीचा त्या मनाने थिकनेस जरा जास्त असतो, पण खूप सुंदर टीव्ही आहे। 32 इंचेसचा टीव्ही जर मी आता घ्यायला गेले तर काय किंमत असेल आपल्याला माहिती नाही, पण तोशिबाचा हा टीव्ही जो आहे हा फक्त 18,000 मला अवेलेबल आहे आणि अर्थातच आपल्या सगळ्यांसाठी तो परवडणार आहे। टीव्हीज घ्यायचंय पण तुमची रेंज जर तुम्ही थोडीशी वाढवलीत, म्हणजे 30,000 ते 60,000 जर रेंज तुमची असेल तर मार्केटमध्ये काय अवेलेबल आहे पहा। हा एलसीडी टीव्ही आहे, तोशिबाचा एलसीडी टीव्ही आहे, तो 35,500 रुपयाला अवेलेबल आहे आणि तोही 40 इंचेसचा। छोटे छोटे टीव्ही आपण आतापर्यंत पाहिले, म्हणजे 22 इंचेसपासून ते 32 इंचेस आपण पाहिला, हा जो आहे हा 40 इंचेसचा टीव्ही आहे। ब्रॉड असा हा टीव्ही आहे, तुम्हाला दिसेल क्वालिटी पिक्चर जे आहे, म्हणजे पिक्चर जे आहे ते अत्यंत सुंदर क्वालिटी आहे त्याची।
40 inches आहे आणि नॉर्मल टीव्ही आहे पण 35,500 रुपयाला तो अवेलेबल आहे. आणि त्याच्याच बाजूला जर तुम्ही पाहिलं तर एलईडीचा टीव्ही आहे, कॉम्पॅक्ट असा एलईडी असतो, 40 inches आहे हा एलईडी, जो तुम्हाला फक्त 53,000 मार्केटमध्ये अवेलेबल आहे. खरी जर किंमत तुम्ही त्याची पाहिलीत तर 61,000 ही त्याची खरी किंमत आहे, म्हणजे साधारणपणे 61,000 ते 65,000 अशी किंमत आहे 40 inches एलईडीची, पण फक्त 53,000 तो अवेलेबल आहे. कारण जसं मी म्हटलं की दिवाळीमध्ये वेगवेगळी ऑफर्स वेगवेगळ्या शोरूम्समध्ये सुरू असते, तशी ही ऑफर आहे. कॉम्पॅक्ट असं टीव्ही आहे, नेटचा टीव्ही याला म्हटलं जातं. याची जी लाईफ आहे खूप चांगली असते एलसीडीपेक्षा, कारण एलईडीचे बल्ब असतात त्याची लाईफ खूप चांगली असते, म्हणून एलईडी सगळेजण घेणं प्रिफर करतात. 30,000 आणि 60,000 ह्या दरम्यानची जर तुमची रेट असेल तर कंपन्या त्याचबरोबर तो किती इंचेसचा आहे आणि त्यामध्ये काय काय फीचर्स आहे यानुसार ती किंमत ठरत असते, पण या बजेटमध्ये सुद्धा खूप सारी अवेलेबिलिटी तुमच्याकडे आहे. एलसीडी आणि एलईडी बरोबरच तुम्हाला प्लाझ्माचं ऑप्शन आहे. एलसीडी आणि एलईडी तर आपण पाहिले, आता होम थिएटरकडे वळणार आहोत. मी आलेली आहे होम थिएटरच्या सेक्शनमध्ये. जर माझं बजेट आहे 15,000 ते 20,000 तर त्यामध्ये मला होम थिएटर घेता येईल का? याचं उत्तर आहे अर्थातच येईल. सॅमसंग आणि एलजीचे हे प्रॉडक्ट तुम्ही पाहत आहात, अत्यंत सुंदर कंपन्या आहेत आणि खूप सुंदर होम थिएटर्स आपल्याला घेतात. 5.11 channels आणि 1000 watts RMS याचा इफेक्ट तुम्हाला मिळू शकतो. ज्या पद्धतीने होम थिएटर तुमच्या हॉलमध्ये अरेंज करतात त्याच्यावरनं तुम्हाला इफेक्ट मिळतो. त्यामुळे खूप सुंदर प्रोडक्ट्स आहेत, खूप चांगल्या कंपन्या आहेत आणि खूप सुंदर रेंजमध्ये तुमच्यापर्यंत त्या पोहोचत आहेत. म्हणजे 15,000 ते 20,000 ही जर रेंज असेल तर सॅमसंग आणि एलजी सारखी प्रॉडक्ट्स तुमच्या घरात येणार आहेत. अप्रतिम होम थिएटर्स आहेत, मी घेऊ शकणार आहे, तुम्हीही घेऊ शकता. शॉपिंग आपण करणार असत मात्र घेतो एक छोटासा ब्रेक. पाहत रहा बजेट शॉपिंग. झी 24 तास एक पाऊल पुढे.